नमस्कार, मी माया, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमी रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर स्टार्टर्स मध्ये नेहमीच एक फरमाइश करतो, ती म्हणजे हरा भरा कबाब. मग हरा भरा कबाब घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये कसा बनवायचा ते आज आपण बघणार. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. हरा भरा कबाब बनवण्यासाठी मी या ठिकाणी लसूण घेतलेले चिरून, एक मिरची घेतलेली चिरून, त्यानंतर श्रावणगेवडा म्हणजे बीन्स, त्यानंतर ओले तूर, मटार आणि या ठिकाणी पालक घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली आहे, आणि थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर लहान साईजचे 5 बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे. मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल ओतलेलं आहे. आता आपण यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया, त्यानंतर लसूण, त्यानंतर आपण मटार घालणार आहोत. आता आपण तूर घालणार आहोत, त्यानंतर बीन्स घालणार आहोत आपण. आता आपण यामध्ये पालक घालायचे, आणि आपल्याला हे व्यवस्थित वाफ द्यायचे, याला जास्त चिजवायची नाही आहे आपल्याला. याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचं. बघा, सगळ्या भाज्या व्यवस्थित वाफल्या गेलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हे सगळं व्यवस्थित थंड करून घेऊया आणि नंतर आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. सगळ्या भाज्या थंड झालेल्या आहेत आणि एका मिक्सर ग्राइंडमध्ये मी काढून घेतलेल्या आहे. आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता हे मिक्सर ग्राइंड करून घेऊया. आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे मिश्रण आणि मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून घेऊया. आता आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया, 1/2 चमचा धना पावडर, जिरापूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, आता थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. आता आपण यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे आणि आता आपण याचे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे. आणि तुम्हाला जसा आकार हवाय तसा तुम्ही त्याला आकार देऊ शकता. आणि अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपल्याला रव्यामध्ये घोळायचंय. तुम्ही जर का रवा वापरणार नसाल तर या जागी तुम्ही ब्रेडचे क्रम्स पण वापरू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपण ह्याला काजू लावायचे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला हरा भरा कबाब रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला तळायला घेऊया. वरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल सुद्धा ओतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी एक एक कबाब प्लेट सोडते. तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. हलगद असे सोडायचे आणि दोन्ही साईडनी आपल्याला हे तळून घ्यायचे. साईडने तळले गेलेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने तळून घेऊया. मस्त सोनेरी रंग आलेला आहे. एकदम आरामात करायचंय. अशा प्रकारे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आपल्याला. आता आपण दुसरी साईड सुद्धा तळून झालेले काढून घेऊया.
अशा प्रकारे बाकीचे सुद्धा मी कबाब करून घेते। आता आपले हराभरा कबाब रेडी झालेले आहेत, आता मी सर्व करून घेते। अशा प्रकारे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मधील हराभरा कबाब रेडी झालेले आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।